नमस्कार, सुवर्णाज किचन मध्ये मी सुवर्णा बोलते, आपलं मनापासून स्वागत करते। आज आपण करणार आहे विंटर स्पेशल, गाजर मुळा आणि मिरचीचं लोणचं। अगदी छान टेस्टी रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हे पहा, सर्वात आधी आपण इथे या भाज्या या बाउल मध्ये काढून घेणार आहे। इथे मी एक मुळा असा कट करून घेतलाय, त्याचबरोबर 8 ते 10 हिरव्या मिरच्या। या जाडसर हिरव्या मिरच्या मिळाल्या होत्या मला, या लोणच्यासाठी अगदी योग्य आहेत, खूप छान होतं याचं लोणचं। एक मोठा गाजर असा कट करून घेतला आहे। आता या सगळ्या भाज्या आपण या बाउलमध्ये काढून घ्यायच्या आहेत। इथे मी 2 मोठ्या लिंबांचा असा रस काढून घेतला आहे, तो घालून घेते। त्याचबरोबर 1 टीस्पून हळद पावडर आहे, ती घालते। 2 टेबलस्पून मीठ घालायचं आहे आपल्याला। मिठाचं प्रमाण लोणचं घालताना थोडंसं जास्तच असतं, म्हणजे लोणचं टिकतं। हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून आता झाकण ठेवून देणार आहे याच्यावरती। गॅसवरती इथे मी पॅन तापवत ठेवला आहे। यामध्ये सर्वात आधी 1 टीस्पून मेथी दाणे घालून घेते आहे। याबरोबरच मी इथे 8 ते 10 काळ्या मिऱ्यासुद्धा घालते आहे। 5 ते 6 लवंग आहेत। अगदी थोडंच आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे। यातलं काही मॉइश्चर जर असेल तर ते निघून गेलं पाहिजे। यासाठी लोणच्याला लागणारा मसाला आपण घरीच तयार करणार आहे। एकदम छान होतो हा, घरच्या घरी आपल्या घरात भरपूर याचं सगळं साहित्य असतं। अगदी कमी खर्चामध्ये या लोणच्याचा मसाला करू शकतो। सतत हलवत आपण असा मेथीचा रंग बदलूसतोपर्यंत हे मसाले भाजून घेतलेत। आता यामध्ये मी 1 टेबलस्पून बडीशेप घालती आहे। त्याचबरोबर अगदी 2-3 चिमूट ओवा आहे, तोसुद्धा घातला आहे। हे सुद्धा आपण आता छान भाजून घ्यायचं आहे याच्यासोबत। एकच मिनटं भाजल्यानंतर आपण यामध्ये 3 टेबलस्पून मोहरीची डाळ आहे, ती घालायची आहे। ही खूप पटकन भाजली जाते, लगेच रंग चेंज होतो याचा। कधीही मसाले भाजताना गॅसचा फ्लेम लोच ठेवायचा आहे। यामध्ये मी अगदी 1/2 टीस्पून हिंग घालती आहे। गॅस मी आता बंद करणार आहे। हे मसाले आपले छान भाजले गेलेत, हे आपण लगेच प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत दुसऱ्या एका। कधी मसाले भाजले की पॅनमध्ये ठेवायचे नाही, ते पॅनच्या हीटवरती आणखी जास्त करपण्याची शक्यता असते। मसाले मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेत, ते थंड होतोपर्यंत आपण लोणच्याला लागणारी फोडणी करून घेणार आहे। त्यासाठी इथे मी पॅनमध्ये 1/2 कप तेल घालून घेतले, अगदी 1/2 टीस्पून मोहरी। मोहरी अगदी छान आपल्याला कडकडून द्यायची आहे। हे पहा, इथे मोहरी अगदी छान कडकडली आपली। यामध्ये मी 2 चिमूट हिंग घालती आहे। त्यानंतर आपण यामध्ये 10 ते 15 इथे मी लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून घेतल्यात, त्या घालून घ्यायच्या आहेत। अगदी छान खमंगाची फोडणी आपण इथे करून घ्यायची आहे। या फोडणीमध्ये मी थोडीशी हळद घालणार आहे रंग छान येण्यासाठी। गॅस मी आता बंद करणार आहे। गॅस बंद करून आपण हे तेल थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे। तेलाच्या हीटवरतीच छान हा गोल्डन कलरवरती तळसला जातो अशा पद्धतीने। आता तेलाचं टेम्परेचर थोडंसं थंड झालं आहे। यामध्ये 2 टेबलस्पून लाल तिखट घालती आहे। तेल थोडंसं थंड झाल्यानंतरच आपण घालायचं आहे, नाहीतर तिखट कधीकधी करपलं जातं आणि खूप जास्त काळपट रंग येईल लोणच्याला। त्यासाठी आता ही फोडणी आपण थंड करून घ्यायची आहे। थंड केल्यावरच आपल्याला ही लोणच्यामध्ये घालायची आहे। हे पहा, आपले मसाले इथे अगदी छान थंड करून घेतलेत मी। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण बारीक करून घ्यायचे आहे। खूप जास्त आपल्याला याची पावडर करायची नाही आहे, थोडेसे जाडसरच आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे व्यवस्थित। इथे मी मसाला असा थोडासा जाडसरच बारीक करून घेतला आहे। खूप जास्त जाडसर आपल्याला ठेवायचं नाही आणि खूप जास्त बारीकसुद्धा नाही। हे पहा, तुम्हाला दिसत असेल इथे असा थोडासा आपण हा भरडच केला आहे। आता आपण हा लोणच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता लोणच्याला अगदी छान पाणी सुटलं आहे। हे पहा, तुम्हाला दिसत असेल आपण लिंबाचा रससुद्धा घातला होता आणि मीठ घातल्यामुळे काय होतं, या भाज्यांना पाणी सुटतं छान। आता यामध्ये आपण हा मसाला सगळा घालून घ्यायचा आहे। तुम्हाला जर या लोणच्याचा खार जास्त आवडत असेल मसाला, तर तुम्ही इथे थोडीशी मोहरीची डाळ आणखी जास्तसुद्धा घालू शकता आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। हे सगळं आपण मिक्स करत असताना तेलसुद्धा अगदी व्यवस्थित थंड झालं असेल, तेसुद्धा आपण आता यामध्ये घालून घेणार आहे। आपण जी फोडणी तयार केली होती ती आता यामध्ये घालून घ्यायची आहे आणि हे पुन्हा एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता एकदम छान दिसते हे लोणचं।
खूप छान टेस्टीसुद्धा लागतं। हे पहा, इथे अर्धा तास मी हिलूंचा असंच ठेवले होते झाकण ठेवून। आता आपण हे स्वच्छ धुतलेल्या बरणीमध्ये भरून घेणार आहे। कोरडी करून घेतली आहे बरणी मी, आणि अगदी स्वच्छ अशी बरणी घ्यायची आहे। आणि हे बरणीमध्ये आपण आता असं भरून घेणार आहे। हे पहा, आपलं गाजर, मुळा आणि हिरव्या मिरचीचं लोणचं इथे तयार आहे। खूप छान टेस्टी होतं हे लोणचं। 8 ते 15 दिवसानंतर आपण लोणचं हे पाहणार आहे आपलं कसं झालं ते। एकदम छान झालं आहे। मी 2-3 दिवसानंतर हे टेस्ट करून पाहिलं। मिरची खूप जास्त तिखट जर असेल तर आपल्याला तिखट प्रमाणातच घालावं लागतं। सुरुवातीला मी थोडंसं तिखट घातलं होतं, पण मिरची कमी तिखट असल्यामुळे पुन्हा एकदा 2 टेबलस्पून बॅडगी मिरचीचं तिखट यामध्ये घालून घेतलं आहे। त्यामुळे रंग पण खूप छान येतो याला। हे पहा, अशा पद्धतीने हे तयार झालं आहे। खूप छान टेस्टी लागतं हे लोणचं अशा पद्धतीने जर केलं तर। रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।